सबस्क्राइब करा मांडवकर क्लासेस चॅनलला आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. सेकंड प्रॉब्लेम. इन ट्रायंगल PQR पॉइंट्स L, M एंड N आर ऑन द साइड्स QR, PR एंड PQ रेस्पेक्टिवली. आफ्टर ड्रॉइंग परपेंडिक्युलर्स ऑन दीज पॉइंट्स L, M, N, दीज आर परपेंडिक्युलर्स एंड दीज थ्री परपेंडिक्युलर्स आफ्टर इंटरसेक्टिंग इच अदर फॉर्म्स ए ट्रायंगल ABC. प्रूव दैट ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल ABC. प्रश्न कळाला? ह्या ट्रायंगल PQR-च्या बाजूवर हे तीन पॉइंट आहेत. एक लक्षात घ्या, हे तीन पॉइंट त्यांचे मध्यबिंदू नाहीत, म्हणजे असतील किंवा नसतील तसं काही आपल्याला सांगितलेलं नाही. फक्त ह्या त्या बाजूवरचे पॉइंट आहेत आणि त्यावर परपेंडिक्युलर काढून ते एकमेकांना छेदून हा ट्रायंगल तयार होतो. तर मग हा छोटा ट्रायंगल ABC आणि मोठा ट्रायंगल PQR आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत. तर हे बघा, या प्रश्नामध्ये कशाप्रकारे विचार करायचा आहे ते बघा. हे परपेंडिक्युलर का दिले असतील, त्याचा काय वापर करता येईल याचा थोडासा विचार करा. हे बघा, हा परपेंडिक्युलर इथला कोण 90 आहे, या ठिकाणचा कोण 90 आहे, म्हणजे हा जो क्वाड्रिलॅटरल आहे PNAM हा सायक्लिक होईल. कारण 90 आणि 90 180 समोरासमोरील कोणांची बेरीज 180 आली, म्हणून हा सायक्लिक सिद्ध झाला. आणि त्या सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा हा कसला अँगल आहे, एक्सटेरियर अँगल आहे. सो दिस अँगल A इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल P. सिमिलरली दिस क्वाड्रिलॅटरल NQLB हा क्वाड्रिलॅटरलसुद्धा सायक्लिक आहे. बघा, कारण यामध्ये हा 90 आणि हा 90 या दोघांची बेरीज 180, म्हणजे हा सायक्लिक सिद्ध होईल. आणि या सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा हा एक्सटेरियर अँगल आहे, त्यामुळे ह्या अँगल B-चं आणि ह्या Q-चं माप सेम आहे. बस तिसरा कोणसुद्धा आहे पण त्याची गरज नाही आपल्याला, त्यामुळे हे दोन ट्रायंगल AA टेस्टनं कसे झाले, सिमिलर. सो वी राईट प्रूफ. इन क्वाड्रिलॅटरल PNAM अँगल ANP प्लस अँगल AMP इज इक्वल टू 90° प्लस 90° इज इक्वल टू 180°. देअरफोर क्वाड्रिलॅटरल PNAM इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. अँगल CAB इज इट्स एक्सटेरियर अँगल. एक्सटेरियर अँगल, देअरफोर अँगल CAB इज इक्वल टू अँगल P. कॉल दिस वन. सिमिलरली क्वाड्रिलॅटरल NQLB इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. देअरफोर अँड अँगल ABC इज इट्स एक्सटेरियर अँगल. देअरफोर अँगल ABC कॉन्ग्रुएंट अँगल Q. वी कॉल दिस इक्वेशन 2. नाव इन ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल ABC. बघा, ह्या दोन ट्रायंगलमध्ये अँगल PQR कॉन्ग्रुएंट अँगल ABC.
from 2. आणि हे दोन अँगल कॉंग्रुएंट आहेत. तर हा पी म्हणजे तीन अक्षरी अँगल क्यू पी आर कॉंग्रुएंट अँगल सी ए बी फ्रॉम 1. देअरफॉर ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल ए बी सी. व्हॉट इज द रीजन? ए ए टेस्ट. समजलं? ओके. थर्ड प्रॉब्लेम बघा. इन फिगर टू सर्कल्स टच इच अदर ॲट यम. लाईन ए एम बी इज कॉमन टेंजंट टू बोथ द सर्कल्स. कॉर्ड सी डी ऑफ लार्जर सर्कल टचेस स्मॉलर सर्कल ॲट यन. कॉर्ड सी एम अँड डी एम इंटरसेक्ट स्मॉलर सर्कल ॲट पी अँड आर रिस्पेक्टिवली. प्रूव दॅट अँगल सी एम एन कॉंग्रुएंट अँगल डी एम एन. मित्रांनो, परीक्षेसाठी हा अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. परीक्षेला येण्याची शक्यता याची जास्त आहे. तर हा प्रॉब्लेम नीट समजावून घ्या. हे दोन अँगल आपल्याला कॉंग्रुएंट दाखवायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करून घ्यावं लागेल. ते म्हणजे हा सेगमेंट एन आर आपण काढू. सो राईट कन्स्ट्रक्शन ड्रॉ सेगमेंट एन आर हे आपण जोडून घेऊ. प्रूफ. प्रूफ नीट समजून घ्या, अवघड नाही आहे. काय करायचं हे बघा. हे जे दोन अँगल आपल्याला कॉंग्रुएंट दाखवायचे आहेत त्यापैकी हा डावीकडचा अँगल घ्या, अँगल सी एम एन. तर हा अँगल कुठल्या दोन अँगलची वजाबाकी करून मिळू शकतो ते बघा. तर हा जो अँगल सी एम एन आपण घेतला तर हा अँगल मिळण्यासाठी तुम्हाला या अँगलमधून हा अँगल वजा करावा लागेल. म्हणून आपण या अँगलच्या ऐवजी अँगल एन एम ए मायनस अँगल सी एम ए असं लिहू, कारण या अँगलमधून हा अँगल वजा केल्यावर हा अँगल मिळतो. सो वी राईट अँगल एन एम ए मायनस अँगल सी एम ए. इथपर्यंत झालं. यानंतर काय करायचं? हे दोन्ही अँगल आता त्याच्या ऐवजी दुसरे त्यांचे अँगल कॉंग्रुएंट लिहायचे आहेत. ते कसे लिहायचे बघा. हा जो अँगल एन एम ए आहे तो कुणाशी कॉंग्रुएंट आहे ते बघा. अँगल एन एम ए, तर त्यासाठी तुम्हाला हे लहान सर्कल विचारात घ्यावं लागेल. या लहान सर्कलची ही ए एम काय आहे? टेंजंट आहे. आणि या टेंजंटच्या ह्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टमधून एक कॉर्ड काढली आहे एम एन. सो दीज टू अँगल्स आर कॉंग्रुएंट. हे कसं आलं हे बघा. तुम्हाला हे माहीत आहे की जर सर्कलची एक टँजंट असेल आणि या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टमधून जर एक कॉर्ड काढली तर या दोन अँगलचे माप सारखे असतात, बिकॉज दे आर अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट्स. कारण का हे बघा, या अँगलचं माप या आर्कच्या निम्म असेल आणि या अँगलचं मापसुद्धा या आर्कच्याच निम्म असेल इन्स्क्राइब्ड अँगल थिअरमनुसार. सो दीज टू अँगल्स आर कॉंग्रुएंट. फॉर स्मॉलर सर्कल ए एम इज टेंजंट अँड एम एन इज कॉर्ड, देअरफॉर अँगल एन एम ए अँगल एन एम ए कॉंग्रुएंट अँगल एन आर एम.
फॉर आता याच पद्धतीने मोठ्या सर्कलसाठी विचारत घ्या. मोठ्या सर्कलसाठी ए एम टेंजंट आणि एम सी ही एक कॉर्ड, त्यामुळे हा जो दुसरा अँगल आहे सी एम ए, तर हा सी एम ए आणि हा अँगल डी कॉन्ग्रुएंट होईल. फॉर लार्जर सर्कल ए एम इज टेंजंट एंड एम सी इज कॉर्ड, देअरफोर अँगल सी एम ए कॉन्ग्रुएंट अँगल डी. तर या दोन्ही किमती आपण या इक्वेशन एक मध्ये ठेवूयात, या किमती याच्यामध्ये ठेवू. एन एम एच्या ऐवजी आपण एन आर एम ठेवू आणि या सी एम एच्या ऐवजी अँगल डी ठेवू. पुट दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन वन, देअरफोर अँगल सी एम एन इज इक्वल टू, तर हा अँगल एन एम ए त्याच्या ऐवजी आपण एन आर एम लिहू आणि ह्या सी एम ए अँगलच्या ऐवजी आपण अँगल डी लिहू. याचं नाव आपण एक अक्षरी का घेतलं, बाकीच्यांची तीन अक्षर नेचं एक अक्षरी का घेतलं, कारण या ठिकाणी एक अक्षर घेतलं तरी ह्या अँगलमध्ये काही फरक पडणार नाही, परंतु या ठिकाणी नुसता आर आपल्याला लिहिता येणार नाही कारण इकडचाही अँगल आर आहे. तर याला आपण दोन नाव देऊ, म्हणजे आपण काय केलं एन एम ए काढून टाकून त्याच्याऐवजी एन आर एम आणलं आणि हे पण काढून त्याच्याऐवजी डी आणलं. आता हेही आपल्याला काढून टाकायचे आणि त्यांच्याऐवजी त्यांचे दुसरे कॉन्ग्रुएंट अँगल लिहायचे, ते कसे लिहायचे हे बघा. तुम्ही हा ट्रँगल एन आर डी विचारात घ्या, या एन आर डीचा हा एक्सटेरियर अँगल आहे, त्यामुळे याचं माप या दोन अँगलच्या बेरीज एवढं असेल. याला आपण काय म्हणतो, रिमोट इंटेरियर अँगल्स थेरम. नाउ अँगल एन आर एम इज इक्वल टू अँगल आर एन डी प्लस अँगल डी, याला कारण लिहायचं रिमोट थोडक्यात लिहितो मी इंटेरियर अँगल्स थेरम, रिमोट इंटेरियर अँगल्स थेरम. तर यापैकी हे डी आपण अलीकडे घेऊ, सो अँगल एन आर एम मायनस अँगल डी इज इक्वल टू अँगल आर एन डी. हे बघा एन आर एम मायनस अँगल डी त्याची किंमत आपल्याला आर एन डी मिळाली, म्हणजे आता आपल्याला हे याच्या ऐवजी त्याची ही किंमत इथं ठेवायची. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन टू, सो अँगल सी एम एन इज इक्वल टू अँगल आर एन डी, याला आपण तीन नाव देऊ. आणि हा आर एन डी अजून कुणाशी कॉन्ग्रुएंट आहे ते बघा, त्यासाठी तुम्हाला परत एकदा हे लहान सर्कल विचारात घ्यावं लागेल. तर या लहान सर्कलची एन डी ही काय आहे, टँजंट आहे आणि एन आर ही कॉर्ड आहे, त्यामुळे या दोन कोनांची मापं सारखी असतील, बिकॉज दे आर ऑल्सो अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट. फॉर स्मॉलर सर्कल एन डी इज टँजंट एंड एन आर इज द कॉर्ड, देअरफोर अँगल आर एन डी कॉन्ग्रुएंट अँगल आर एम एन. याला तुम्ही कारण काय लिहिताल, अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट्स, याला आपण चार नाव देऊ.
बघा 3 आणि 4 यांचं निरीक्षण करा. From 3 and 4, हे बघा अँगल सी एम एन आर एन डी कॉन्ग्रंट, अँगल आर एन डी आर एम एन कॉन्ग्रंट. सो अँगल सी एम एन कॉन्ग्रंट अँगल आर एम एन, परंतु अँगल आर एम एनचं दुसरं नाव आहे अँगल डी एम एन. सो अँगल सी एम एन कॉन्ग्रंट अँगल डी एम एन, अँड देअर फॉर एम एन बायसेक्ट्स अँगल सी एम डी. ओके, थँक्यू.